नमस्कार. खवय्येगिरीच्या ह्या भागात तमाम खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा. मुगाच्या डाळीत प्रथिनं विपुल प्रमाणात असतात. ह्या हलव्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप बिनसालीची मूग डाळ, 1 कप साखर, 1/2 कप दूध, 1/4 कप मावा, 1 कप तूप, 1 चमचा बेसन, बदामाचे तुकडे आणि चिमूटभर केशर. मुगाची डाळ आपण 4-5 तास भिजत ठेवली आहे. पाणी उपसून टाकल्यानंतर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यानंतर साखरेचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. साखरेचा पाक झाल्यानंतर मुगाची डाळ जी आपण वाटून घेतली आहे ती आपण तुपावर परतून घेणार आहोत. 1 वाटी तूप, 1/2 वाटी बेसन घालूया, खवा, बदामाचे तुकडे, केशर, तूप व्यवस्थित सुटायला लागलं की त्याच्यात साखरेचा पाक घालायचा आहे. शिजण्यासाठी दूध. हा झाला आपला मुगाच्या डाळीचा हलवा तयार. ह्या हलव्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप बिनसालीची मूग डाळ, 1 कप साखर, 1/2 कप दूध, 1/4 कप मावा, 1 कप तूप, 1 चमचा बेसन, बदामाचे तुकडे आणि चिमूटभर केशर. असा हा मुगाच्या डाळीचा हलवा. मूग डाळ चांगली शिजायला हवी असेल तर त्याच्यात 1 चमचा बेसन घालावं, म्हणजे मुगाच्या डाळीच्या गुठळ्या होत नाहीत आणि ती लवकर शिजते. करून बघा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.